हॅलो स्टुडंट तर आपला चॅप्टर नंबर फोर्टीन जो होता तो आपला चॅप्टर नंबर फोर्टीन संपलेला आहे आता आजपासून आपण चॅप्टर नंबर ला सुरुवात करत आहोत जो काय क्लास फाईव्ह मॅथ चा जो चॅप्टर आहे नंबर फिफ्टीन चॅप्टरचं नाव आहे पॅटर्न्स त्याला आपण सुरुवात करणार आहोत तर बघा पॅटर्न म्हणजे काय आता आपण घरामध्ये वगैरे बघतो वेगवेगळे डिझाईन्स असतात जे टाईल फरशा वगैरे असतात त्यांच्या पण वेगवेगळ्या डिझाईन्स असतात किचनमध्ये आपल्याला वेगवेगळे डिझाईन्स पाहायला मिळतात ते एका फिक्स पॅटर्नने असतात म्हणजे बघा आता इथे बघा हा एक इथे काय रेक्ट अँगल आहे इथे पुन्हा तिरका रेक्ट अँगल इथं तिरका रेक्ट अँगल इथं पुन्हा त्यानंतर त्यान हे असं अपोजिट असणार आहे पुन्हा त्यानंतर हे असं आहे म्हणजे हे जे अशा प्रकारे जे काय पॅटर्न असणार आहे म्हणजे फिक्स ठराविक पोजिशनने काही इमेजेस असणार आहेत बघा आधी इथे पण हे जे टाईल्स असणार आहेत मैदानामध्ये अंगणामध्ये वगैरे असतात बघा इथं ब्लॅक आहे इथं पुन्हा व्हाईट आहे पुन्हा ब्लॅक पुन्हा व्हाईट पुन्हा ब्लॅक पुन्हा इथं व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक असा अल्टरनेट आहेत म्हणजे का फिक्स पॅटर्न नुसार आहेत इथं पण बघा हे अशा पॉलिकॉन टाईपच्या इथे फर्श असणार आहेत हे असे इथं असे आणि मध्ये हे काय आहे स्क्वेअर बॉक्सेस आहेत हे स्क्वेअर मध्ये दिसत आहेत मग हे अशा पद्धतीने जे असतात त्यांना आपण पॅटर्न म्हणतो म्हणजे एकच डिझाईन पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल किंवा एका फिक्स पॅटर्ननुसार असेल तर त्याला आपण काय म्हणतो पॅटर्न म्हणतो इथे बघा हे पण काही इथं आपल्याला पॅटर्न दिसत आहेत मग हे जे पॅटर्न असणार आहेत ह्या पॅटर्नचा आपल्या इथे मॅथ्समध्ये काय उपयोग आहे तर बघा आता आपण जे काही हे करतो आता इथे बघा इथे तुम्हाला हे टिपके दिसत आहेत हे टिपके म्हणजे काय एका फिक्स पॅटर्न ठेवलेले आहेत अरेंजमेंट अरेंज फिक्स पॅटर्नने केलेली आहे म्हणजे आपल्याला ह्या टिपक्यांपासून काय तयार झालेले दिसत आहे स्क्वेअर तयार झालेले दिसत आहे म्हणजे हे जे टिपके असणार आहेत हे डॉट्स हे आपण डॉट्स अशा पद्धतीने ती ऍडजस्ट केलेत की जेणेकरून आपल्याला एक स्क्वेअर मिळणार आहे जर डॉट्स आपण जोडले तर आपल्याला काय मिळत आहे एक स्क्वेअर शेप डायग्राम मिळत आहे इथे पण काही डॉट्स आहेत बघा ह्याच्यामध्ये बघा वन टू थ्री फोर फाईव्ह इथे फाईव्ह आहेत पण त्याच्या वरच्या लाईनमध्ये वन टू थ्री फोर एक कमी केलेला आहे पण त्याच्या मध्ये थ्री दिसत आहेत आणखी एक कमी केला त्याच्या मध्ये दोन आहे आणि त्याच्या मध्ये एक आहे आणि हे जर आपण हे केलं तर आपल्याला एक शेप ट्रायंगल दिस शेप दिसत आहे ट्रायंगुलर शेप दिसत आहे तर आपण ह्याला काय म्हणतो हे झालं ट्रायंगल म्हणजे हे पण काय असणार आहे हे जे डॉट्स असणार आहेत हे डॉट्स एका पर्टिक्युलर मॅनरने अरेंजमेंट केलेले आहेत आणि त्यापासून आपल्याला स्क्वेअर मिळत आहे ट्रायंगल मिळत आहे आणि आपण जर हे डॉट्स कमी जास्त प्रमाणामध्ये घेतले नंबर ऑफ डॉट्स तर आपल्याला लहान मोठे ट्रायंगल्स मिळतात आता बघा हे जे असणार आता ते हे काढत आहे हे बघा इथं पण हे हा पण एक काय असणार आहे इथे मी जे काढलेलं आहे हे पण एक स्क्वेअरच आहे पण हे लहान स्क्वेअर आहे मी जर आणखी पुन्हा एक एक ह्याच्यामध्ये डॉट्स वाढवले तर हे काय झालं हे मोठा स्क्वेअर झाला किंवा ह्याला जर मी आणखी इथे एक डॉट्स वाढवले हा स्क्वेअरला जर एक डॉट्स वाढवले तर हा पण काय असणार आहे हा पण स्क्वेअर आहे पण हा कसा असणार आहे मोठा आहे हा बघा एवढा झाला हे म्हणजे अशा पद्धतीने आपण किती डॉट्स घेणार आहोत त्या डॉट्सवरती अवलंबून असणार आहे ते डायग्राम कोणत्या शेप ची बनणार आहे म्हणजे किती लहान बनणार आहे किंवा किती मोठी बनणार आहे त्याची साईज बघा आता इथे बघा पहिल्यांदा दोन घेतले आणि त्याच्या वर्षामध्ये एक घेतले म्हणजे हा एक ट्रायंगल आहे छोटा ट्रायंगल तयार झाला इथे बघा तीन दोन आणि एक घेतलेले आहेत हा काय झाला हा त्याच्यापासून मोठा ट्रायंगल तयार झाला म्हणजे मीडियम साइजचा ट्रायंगल तयार झालेला आहे इथं बघा इथे चार तीन दोन आणि एक घेतलेला आहे म्हणजे हा पण एक काय असणार हा पण एक मोठा ट्रायंगल तयार झाला आणि इथं पाच चार तीन दोन म्हणजे हा एक सगळ्यात लार्ज बिगेस्ट ट्रायंगल तयार झालेला आहे आणि इथं पण बघा हे जे काय ग्लास हे जे काय असले असेल भांडे ते ठेवताना बघा खाली तीन ठेवलेत त्याच्यावरती दोन ठेवलेत आणि त्याच्यावरती एक ठेवलाय म्हणजे इथं पण आपल्याला काय मिळत आहे एक ट्रायंगुलर शेप चे डायग्राम मिळत आहे हे बघा चॉक्स ह्या चॉक्सची अरेंजमेंट कशी केलेली आहे बघा वन टू थ्री फोर म्हणजे खालच्या लाईन मध्ये चार चॉक ठेवले त्याच्या वर्षामध्ये तीन ठेवलेले आहेत त्याच्या वर्षामध्ये दोन ठेवलेले आहेत आणि त्याच्या वर्षामध्ये एक ठेवलेलं आहे आणि ते जर आपण समोरून बघितलं फ्रंट ने जर बघितलं तर हे पण आपल्याला एक ट्रॅंगल तयार झालेलं दिसत आहे हे काय असणार आहे हे एक ट्रायगल दिसत आहे आपल्याला ट्रायंगल शेप म्हणजेच हे जे आपण डॉट चा अरेंजमेंट करत आहोत ते आपल्याला ह्या अरेंजमेंट कशी दिसत आहे आपल्याला ट्रायंगल दिसत आहे स्क्वेअर दिसत आहे रेक्टॅगल दिसत आहे अशा पद्धतीने अरेंजमेंट दिसत असतात हे बघा ह्याच्यामध्ये पण हे एक फिक्स पॅटर्न असणार आहे चेस बोर्ड ह्याच्यामध्ये अशा आठ लाईन्स आहेत आणि अशा आठ आहेत हे पण कसं असणार आहे हे पण स्क्वेअर शेपड आहे स्क्वेअर शेपड आहे हे काय झाले हे डॉट आपण अरेंजमेंट केलेले आहेत आता बघा आपल्याला काही कन्सेप्ट बघायचे आहेत एक दोन स्क्वेअर नंबर आणि ट्रायगुलर नंबर ह्या दोन कन्सेप्ट बघायचे आहेत म्हणजे काय असतं कशाला आपण म्हणायचं ते आपल्याला पाहायचं आहे बघा इथे स्क्वेअर नंबर दिसत आहे डेफिनेशन लक्षात ठेवण्याची गरज नाही फक्त कन्सेप्ट माहिती असलं पाहिजे द नंबर ऑफ डॉट्स म्हणजे जे काय का आपल्याकडे डॉट्स असणार आहे ते डॉट्स दॅट वी कॅन पुट इन स्क्वेअर अरेंजमेंट आपण त्या डॉट्स जर एका स्क्वेअर शेपमध्ये जर अरेंजमेंट केले एका स्क्वेअर शेपमध्ये जर ठेवले तर आपण त्यांना काय म्हणतो दिस नंबर आर कॉल्ड ॲट स्क्वेअर नंबर त्या नंबरला आपण कसले नंबर नंबर म्हणतो स्क्वेअर म्हणत असतो जे डॉट्स असणार आहे मॅरेज मॅनरने जर अरेंजमेंट केले तर त्यांना आपण काय म्हणतो स्क्वेअर नंबर म्हणतो बघा आता इथे जर आपण पाहिलं तर इथं आपण हे डॉट ऍडजस्टमेंट केले आता हे किती डॉट झाले बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व्ह थर्टी फोर्टीन फिफ्टीन आणि सिक्स्टीन इथं आपल्याला किती सोळा डॉट्स मिळत आहेत म्हणजे सोळा म्हणजे काय सोळा हा नंबर आहे आणि ह्या नंबर पासून ह्या नंबर पासून जर आपण डॉट अरेंजमेंट करू शकलो आता मी जर सतरा डॉट्स घेतले असते तर सतरा डॉट्स घेतले असते तरी ते स्क्वेअर तयार झाला असता का नसता इथे एक डॉट आपल्याकडे आला असता म्हणजे असे स्क्वेअर तयार न होता हे असं वेगळं काहीतरी स्ट्रक्चर तयार झालं असतं हे असं वेगळं काहीतरी स्ट्रक्चर तयार झालं असतं लक्षात येते का म्हणजे ज्यापासून आपला स्क्वेअर तयार होणार आहे किंवा समजा मी जर पंधरा घेतले असते तरी स्क्वेअर तयार झाला असता का म्हणजे हे आपल्याला कॅन्सल करावं असतं हे नसला असता म्हणजे आपलं फक्त एवढंच झालं असते अशा पद्धतीने म्हणतो का नाही म्हणजे जे आपण नंबर घेणार आहे त्या नंबरने जर आपण एखादा स्क्वेअर शेप डायग्राम अरेंजमेंट करू शकत असू तर त्याला आपण काय म्हणतो स्क्वेअर नंबर म्हणतो म्हणजे सिक्स्टीन हा काय आहे सिक्स्टीन हा स्क्वेअर नंबर आहे सेव्हन्टीन स्क्वेअर नंबर नाही फिफ्टीन स्क्वेअर नंबर नाही बघा आता आपण जर चा विचार केला तर फोर स्क्वेअर नंबर आहे का आहे कारण आपण फोर डॉट काढले तर ते आपण एका स्क्वेअर मध्ये ऍडजस्ट करू शकतो नाईन स्क्वेअर नंबर आहे का आहे बघा आपण जर नाईन डॉट काढले तर आपण ते पण नाईन डॉट आपण एका स्क्वेअर मध्ये ऍडजस्ट करू शकतो म्हणजे बघा फोर असेल नाईन असेल हे काय झाले स्क्वेअर नंबर झाले म्हणजे ज्यापासून आपण स्क्वेअर तयार करू शकतो त्यांना आपण काय म्हणतो स्क्वेअर नंबर म्हणत असतो बघा इथे पण आपल्याला दिसत आहे किंवा द मल्टिप्लिकेशन ऑफ टू सेम नंबर से किंवा दोन सारखेच नंबरचे जर आपण मल्टिप्लिकेशन केली तर आपण त्यांना काय म्हणतो स्क्वेअर नंबर म्हणजे फोर स्क्वेअर नंबर आहे नाईन स्क्वेअर नंबर आहे त्यानंतर सिक्स्टीन स्क्वेअर नंबर आहे आता आपण मागे पाहिलं ट्वेंटी फाईव्ह स्क्वेअर नंबर आहे म्हणजे बघा आपण हे काय केलेलं टू इंटू टू म्हणजे दोन सारख्या नंबरचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे व्हॅल्यू मिळणार आहे त्याला आपण आपण स्क्वेअर म्हणतो बघा नाईन म्हणजे काय असणार आहे थ्री इंटू थ्री नाईन असणार आहे सिक्स्टीन म्हणजे काय असणार आहे फोर इंटू फोर सिक्सीन असणार आहे ट्वेंटी फायव्ह म्हणजे काय फाईव्ह इंटू फाईव्ह म्हणजे दोन सिमिलर नंबर आहेत त्या दोन सिमिलर नंबरचे आपण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो नंबर आपण जो नंबर आपल्याला मिळतो त्याला आपण काय म्हणतो स्क्वेअर नंबर मिळतो बघा सिक्सटीन पाहिलं आपण नाईनच पाहिलं ट्वेंटी फाईव्ह म्हणजे काय आपण फाईव्ह डॉट वन टू थ्री फोर फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव्ह आणि फाईव्ह असे पाच वेळा जर आपण काढलं बघा इथे पण वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे ह्याच्यापासून पण एक स्क्वेअर मिळत आहे आणि टोटल डॉट किती झाले सगळे मिळून डॉट ट्वेंटी फायव्ह झाली म्हणजे ट्वेंटी फाईव्ह म्हणजे काय फायव्ह इंटू फाईव्ह म्हणजे दोन सिमिलर नंबरचा प्रोडक्ट त्यांना आपण काय म्हणतो स्क्वेअर नंबर म्हणत असतो बघा पुढचा असणार आहे ट्रॅंग्युलर नंबर जसं स्क्वेअर नंबर होतं म्हणजे कधी जर आपण डॉट घेतले तर त्या डॉट पासून जर एक स्क्वेअर तयार होत असेल तर आपण त्यांना काय म्हणतो स्क्वेअर नंबर म्हणत होतो मग आता ट्रॅग्युलर नंबर म्हणजे काय असणार आहे द नंबर ऑफ डॉट्स म्हणजे ते जे नंबर असणार आहे त्या नंबर पासून किती डॉट्स बनत आहेत दॅट वी कॅन पुट इन अ ट्रायग्युलर अरेंजमेंट आणि ते जर आपण ट्रायंगुलर अरेंजमेंट शेप शेपमध्ये जर ठेवू शकत असलो तर त्याला आपण काय म्हणतो त्या नंबरला आपण ट्रॅंग्युलर नंबर म्हणतो दिस नंबर आर एज ट्रॅंग्युलर नंबर म्हणजे समजा मी आता फोर घेतला तर फोर हा ट्रॅंग्युलर नंबर आहे का ह्या फोरची मी ऍडजस्टमेंट करू शकतो का जेणेकरून एक तयार होईल नाही हा स्क्वेअर नंबर आहे त्यानंतर मी जर एखादा समजा मी जर थ्री घेतलं तर थ्री ची आपण अरेंजमेंट ट्रॅग्युलर करू शकतो बघा पहिल्यांदा खाली दोन ठेवले आणि त्यानंतर वर एक ठेवला म्हणजे ह्याचा आपण एक ट्रायंगल बनवू शकलो म्हणजे हा का असणार काही ट्रायंगुलर नंबर आहे फोर ट्रॅग्युलर नंबर नाही त्यानंतर फाईव्ह ट्रॅंग्युलर नंबर आहे का वन टू थ्री त्यानंतर फोर फायव्ह नाही ट्रॅंग्युलर नंबर नाही त्यानंतर बघा टेन ट्रॅग्युलर नंबर आहे का आहे टेनला पण आपण काय करू शकतो एक ट्रायगल तयार करू शकतो आता हे जे महाग आपण एक्झाम्पल पाहिले महाग आपण कोणते एक्झाम्पल पाहिले आहेत बघा हे आता हे बघा हे म्हणजे ट्रायंगुलर नंबर आहे ट्रायंगुलर नंबर म्हणजे काय बघा टू प्लस वन हे थ्री झालं म्हणजे थ्री ट्रायगुलर नंबर आहे त्यानंतर बघा थ्री प्लस टू आणि प्लस वन हे किती येत आहे थ्री प्लस टू फाईव्ह आणि फाईव्ह प्लस वन सिक्स म्हणजे सिक्स पण ट्रॅंग्युलर नंबर झाला कारण त्यांच्या अरेंजमेंट आपण ट्रायंगल शेपमध्ये करू शकतो त्यानंतर बघा हे टेन आहे टेन पण ट्रायंग्युलर नंबर झाला कारण त्यांची पण अरेंजमेंट आपण या मध्ये करू शकतो लक्षात येते हा पण ट्रायंगल झाला इथे बघा हे चॉक जे आहेत चॉकचे अरेंजमेंट आपण कशी केलेली आहे मध्ये केलेली आहे म्हणजे हे किती चॉक झाले बघा फोर थ्री टू वन टेन चॉक झाले म्हणजे टेन हा काय झाला ट्रायगुलर नंबर झाला बघा हे जे भांडे ठेवलेले आहेत हे ट्रायगुलर शेप तयार झालेला आहे म्हणजे हे पण काय झाले हा पण ट्रायंगुलर नंबर आहे याला पण आपण काय म्हणतो ट्रॅंग्युलर ट्रँग्युलर नंबर म्हणतो मग आपल्याला आता काही ट्रँग्युलर नंबर आणि स्क्वेअर नंबर लक्षात ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला पुढचा प्रॉब्लेम सोडवायला अडचणी येऊ नयेत बघा हे तुम्ही आता एकतीस शंभर पर्यंत ट्रॅग्युलर नंबर इथे दिलेले आहेत बघा झिरो वन थ्री सिक्स टेन फिफ्टीन ट्वेंटी वन ट्वेंटी एट थर्टी सिक्स फोर्टी फायव्ह फिफ्टी फायव्ह सिक्स्टी सिक्स सेव्हन्टी एट आणि नाईन्टी वन हे एक ते शंभर पर्यंत ट्रॅंगुलर नंबर आहेत तेवढे आपल्याला सफिशियंट झाले एवढ्यावर आपलं काम भागणार आहे आणि जे स्क्वेअर नंबर आहे ते एकतीस शंभर पर्यंत स्क्वेअर नंबर म्हणजे बघा वन फोर नाईन सिक्सटीन ट्वेंटी फाईव्ह किंवा तुम्ही सरळ सरळ जरी मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे आता बघा वन इंटू वन किती येणार आहे वन येणार आहे म्हणजे वन हा स्केअर नंबर झाला टू इन्टू टू फोर म्हणजे फोर पण स्क्वेअर नंबर झाला थ्री इंटू थ्री किती येणार आहे नाईन नाईन हा स्क्वेअर नंबर झाला फोर इंटू फोर किती येतं सिक्सटीन त्यानंतर फायव्ह टू फाईव्ह किती येणार आहे फायव्ह फाइव्हर ट्वेंटी फायव्ह सिक्सी इन्टू सिक्स किती येतं थर्टी सिक्स म्हणजे इथं बघा वन दिसत आहे तुम्हाला फोर दिसत आहे नाईन दिसत आहे ते वन फोर नाईन त्यानंतर बघा सिक्सटीन ट्वेंटी फाईव्ह थर्टी सिक्स सिक्सटीन ट्वेंटी फायव्ह थर्टी सिक्स म्हणजे आपण जर सिमिलर नंबरचे मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला मिळणार नंबर जो असणार आहे तो नंबर म्हणजे काय असणार आहे स्क्वेअर नंबर म्हणजे आपल्याला वन हंड्रेड पर्यंत ट्रायंग्युलर नंबर आणि स्क्वेअर नंबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्या बेसिसवरच आपण पुढच्या जे काही प्रॉब्लेम सेट असणार आहे त्या प्रॉब्लेम सेट मध्ये क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत या व्हिडिओमध्ये एवढंच बास फक्त या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा ट्रॅंग्युलर नंबर म्हणजे काय आणि स्क्वेअर नंबर म्हणजे काय या दोन गोष्टी लक्षात ठेवा त्या बेसिसवर आपण जो का पुढचा प्रॉब्लेम सेट आहे त्या पुढच्या प्रॉब्लेम सेट मध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत आणि तुम्हाला मागचे जर व्हिडिओ पाहिजे असतील टॉपिक नंबर फोर्टीन थर्टीन किंवा मागचे जर तुम्हाला जे काय प्रॉब्लेम शेट आहे ते प्रॉब्लेम शेटमधले क्वेश्चनचे आन्सर पाहिजे असतील तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली ओ अकॅडमी म्हणून असं चॅनलचं नाव दिसत असेल ए आय ओ अकॅडमी त्या नावावरती क्लिक करा त्या नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मागचे तुमचे जे काय क्लास फाईव्हचे सगळे टॉपिक आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील ओके थँक्यू